2024-2025 खरीप हंगामास पुढील महिन्यापासून प्रारंभ होणार असून खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान शेतीतून यावर्षीच्या खरीप हंगामात हेक्टरी 2400 किलो तांदूळ उत्पादनाचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हेक्टरी 2233.84 किलो तांदळाचे उत्पादन होते. हे विशेष यावर्षीच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात 1,82,668 हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड केली जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील 12ही तालुके मिळून 2400 किलो तांदळाचे उत्पादन मिळवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.